केबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमने सामने. 8 ऑगस्टला धनुष्यबाण होण्याचा, याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट. राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद. आणि पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरात सापडले 20 कोटी रुपयांचे गवाळ. शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा संशय. नंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेनेवर आपला ताबा राहावा यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून आता महत्वाच्या हालचाली करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची ओळख असलेली त्यांची निशाणी धनुष्यबाण यांच्यावरच आता एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आलाय. मूळ शिवसेना आपणच असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. तर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्ता संघर्षापासून सुरू झालेली ही लढाई आता पक्ष कोणाचा इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला मिळावी यासाठी आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र याबाबत येत्या 8 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूने योग्य ती कागदपत्रे घेऊन 8 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही पक्षाने उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे 8 ऑगस्टला धनुष्यबाण कोणाचा याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारचे सहसचिव आणि आर्थिक सल्लागार व संचालक महामेट्रो श्याम दुबे यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट दिली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांचे मेट्रो भवन येथे स्वागत करत महामेट्रोच्या नागपूर आणि पुणे रेल प्रकल्पाची विस्तृत माहिती त्यांना प्रदान केली. तसेच महामेट्रोद्वारे राबवण्यात येत असलेले नाशिक मेट्रो नियो नवी मुंबई येथील सिडको मेट्रो रेल प्रकल्प, नागपूर शहरातील केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत प्रकल्पाची संपूर्ण माहिती प्रस्तुतीकरणाच्या माध्यमाने प्रदान करण्यात आली. रामटेक तालुक्यातील मनसर गावची सून आणि नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका शेफाली राय चौकसे हिने दक्षिण कोरिया येथे आयोजित मिसेस युनिव्हर्स इंटेलिजन्स 2022 स्पर्धा जिंकून केवळ नागपूर मनसरचेच नव्हे तर देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तिने USA, रशिया, आफ्रिका, युक्रेन, जपान आणि इतर देशांतील 100 स्पर्धकांना पराभूत केले आणि मिसेस युनिव्हर्स इंटेलिजन्स 2022 विश्व मुकुट पटकावला. तिच्यात सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम आहे आणि या दोन वैशिष्ट्यांच्या संगमामुळे ती अजिंक्य बनली. भारत सरकारच्या सहकार्याने तिने 44व्या आंतरराष्ट्रीय मिसेस युनिव्हर्स इंटेलिजन्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांनी व्हिसाच्या प्रक्रियेत त्यांचे बहुमोल सहकार्य केले. त्यांच्या सादरीकरणाचे आयोजकांनी भरभरून कौतुक केले. शेफाली प्रसिद्ध उद्योगपती महिपाल चौकसे यांची सून आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी उल्लेखलेल्या लोकांसह या प्रतिष्ठेच्या प्रवासात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मनोबल वाढवणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्वांना दिले आहे. मेरा नाम शेफाली चौकसे है और मैं डॉक्टर आंबेडकर कॉलेज में सहायक प्राध्यापक हूँ. इस साल मैंने मिसेज यूनिवर्स 2022 में मिसेज यूनिवर्स इंटेलिजेंस का खिताब जीता है जो कि साउथ कोरिया में ऑर्गेनाइज हुआ था. वहाँ 100 देशों की महिलाओं के बीच में मुझे 10 दिन रहने का मौका मिला जो कि सोशली एक्टिव और करियर उन्मुख महिलाएं थी जिनमें से बहुत सारी अच्छे पदों पर विद्यमान थी जैसे कि लॉयर्स, प्रोफेसर्स, एकेडमिशियंस एंड डॉक्टर्स. मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानती हूँ कि मुझे इस स्तर पर अपने देश का नाम रोशन करने का अवसर मिला और मैं बहुत ही खुश हूँ कि इस अवसर पर मेरे कॉलेज और मेरे परिवार ने मेरा इतना साथ दिया और मैं सभी उन महिलाओं को और सभी स्टूडेंट्स को ये मैसेज देना चाहती हूँ कि आप अपने ऊपर बिलीव करिए
फेथ रखिए और जो भी आपके स्वप्न हैं वो साकार होंगे, क्योंकि भगवान भी उनकी मदद करते हैं जो खुद की मदद करते हैं। तो हार्डवर्क करिए और खुद पे बिलीव रखिए और आप जो भी अपने लाइफ में अचीव कर सकते हैं वो आप कर पाएंगे। धन्यवाद। राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांशी विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला। धानोरा, चिंचोली, कवितपेठ, विरूर स्टेशनच्या गावांना भेटी देत शेती, घरे, अंतर्गत पुल यांच्या नुकसानी संदर्भात माहिती घेतली। 50,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करत असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे। पूरग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्याचे आवाहन वडेट्टीवारांनी केले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याचे आवाहन केले। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी स्थानिक काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्यासह संवाद साधला। धानोरा, चिंचोली, कवितपेठ, विरूर स्टेशन या गावांना भेट देत आमदार वडेट्टीवार यांनी शेती, घरे, अंतर्गत पुल यांच्या नुकसानी संदर्भात माहिती घेतली। 50,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याची सूचना त्यांनी शेतकऱ्यांना दिली। पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना प्रत्यक्ष शेतावर गेल्यानंतर डोळ्यात आता अश्रूचा शिल्लक राहिले अशी परिस्थिती आहे। अश्रूचा बांध कुठल्या शेतकरी त्याच्या चेहऱ्यावरती भाव सांगत आहे, काहीही शिल्लक राहिलेलं नाही। व त्याचं नव्हतं झालं, जे पेरलं ते संपूर्ण संपुष्टात आलं, दुबार पेरणी शक्य नाही आणि दुबार पेरणीसाठी व्यवस्थाही नाही। जे कर्ज काढलं पीक कर्ज ते सुद्धा आता पेरणीमध्ये संपलं, शेतावर खत होतं तेही वाहून गेलं, पावसाळ्यामध्ये शेतकरी ताटपत्रीने गुंडाळून पहिलेच गाडी जाऊ शकत नाही, बैलगाडीने वाहू शकत नाही, म्हणून ते तिकडे शेतावर जमा करून ठेवलं होतं। म्हणजे अशी प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि बांधावर उभं झाल्यानंतर खरं तर बघू शकत नाही आणि बघूही शकत नाही अशी परिस्थिती या सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे। मला एवढंच सांगणार आहे की जे तातडीनं जेवढी मदत होईल तेवढी सरकारने आता लवकरात लवकर करावी आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी शेतीला मदत मिळाली पाहिजेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे, आमची मागणी आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, आमचं एक शिष्टमंडळ काँग्रेसचं त्यांना भेटून ही मागणी केलेलीच आहे। पण आज आता एकूण पाहतो आहे घरांची पडझड, शेती खरडून जाणं, शेतीचं नुकसान होणं आणि कुठलंही दुबार पीक आत्ता घेता येणार नाही, म्हणजेच आता रब्बी पिकावर अवलंबून राहावं लागेल। रब्बी पिकासाठी सुद्धा एकच पीक आता घेता येईल ते सुद्धा कितपत या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकू शकेल, एकूणच कठीण परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून मायबाप म्हणून उभं राहिलं पाहिजेत आणि या अन्नदात्याला आता मदत केली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आणि आज बघतो आहोत आम्ही जवळ सगळे अधिकारी काही आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तर तातडीने याची दखल घ्यावी अशी आमची मागणी राहणार आहे। आम्ही गेल्या उद्या 2-3 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटू आणि वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देऊ, ही सगळं परिस्थिती सगळे फोटो त्यांच्या त्यांच्या लक्षात आणून देऊ। आणि केवळ त्यांनी आता दौरे केलेत पण अजूनही अद्यापही कुठल्या निर्णयापर्यंत सरकार पोहोचलेलं नाही आणि पंचनामे मात्र आता जोरात सुरू केले आहेत। आम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की पंचनामे आमचे सगळे होतील, पंचनाम्यामध्ये कुठलाही व्यक्ती बाधित व्यक्ती शेतकरी सुटू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सूचनासुद्धा आम्ही देतो आहोत। मला वाटतं की शासनाची भूमिका आता लवकरात लवकर जाहीर होणं हेच शेतकऱ्यांचा आधार ठरणार आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपले स्वागत। अकोला बाजार यवतमाळ रोडवर लोणी फाट्यालगत दुचाकीची कारला धडक झाली। ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली। या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। आर्णी येथील भाजीपाला विक्रेता शेख अल्ताफ नामक हा युवक अकोला बाजार येथील आठवडी बाजारात भाजीपाला विकून यवतमाळकडे आपल्या 2 मित्रांसोबत परत जात असताना यवतमाळ येथून घाटंजी तालुक्यातील घोटी येथील प्रिन्स इलेक्ट्रॉनिक नाव लिहिलेली कार इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येत असताना समोरासमोर धडक झाली। अपघातातील मृतक व जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले। अद्याप मृतक व जखमींची नावे कळू शकली नाही। घटनेची माहिती होताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे। नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करत असताना त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जातो, पण कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा नियम पाळले जात नसल्याचंही समोर आलंय। नागपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे। नो पार्किंगमध्ये बाईक उभी करताना वाहतूक पोलिसांनी थेट चालकासह टोईंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उपस्थित एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे। नागपुरात नो पार्किंगमध्ये दुचाकी लावल्याने वाहतूक शाखेच्या हायड्रॉलिक क्रेनने चक्क दुचाकी स्वारासह उचललं। नागपूरमधल्या अंजुमन कॉम्प्लेक्स जवळील हा प्रकार आहे। एका व्यक्तीने नो पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती। वाहतूक विभागाने नो पार्किंगमध्ये असलेली वाहनं उचलण्याचं कंत्राट एका खाजगी कंपनीला दिलं आहे। या कंपनीच्या माणसांकडून नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू होती। त्याचवेळी एका दुचाकीचा मालक तिथे आला आणि दुचाकीवर बसला। आपण गाडी काढत असल्याचं त्यानं सांगितलं, पण कंपनीच्या माणसांनी त्याचं म्हणणं न ऐकता हायड्रॉलिक वाहनाने चक्क वाहन चालकासह दुचाकी उचलली। पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली। घरात तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे। हे सगळे पैसे शिक्षक भारती घोटाळ्यातील असल्याचा संशय ईडीला आहे। पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवत आहेत। त्यानुसार धाडी टाकण्यात येत आहेत। पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली। शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा ईडीचा संशय आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चॅटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत। SSC घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी शिक्षण मंत्री होते। याच चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली। यावेळी रोकडसह पोलिसांनी 20 मोबाईल फोन जप्त केले आहेत। उपचार घेणाऱ्या मुक्ताईनगर येथे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते। त्यांनी रुग्णाची विचारपूस करत झालेल्या घटनेबद्दल माहिती जाणून घेतली, तसेच उपचार करणारे डॉक्टरांशी बोलून रुग्णाबाबत ही माहिती घेतली। यावेळी खडसे सोबत कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तर
तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.